या गोंदिया शहरामध्ये नेहरू चौक ते गांधी गुरुलाल चौकापर्यंत फुटपाथ आहे आणि स्टेडियम समोर बरीच वाहतूक असते आणि या स्टेडियम समोर जे फुटपाथचे दुकानं आहेत, कपड्याचे दुकान आहे, त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा हे आपले दुकानं रस्त्यावर आणतात. त्याच्यामुळे आज रोड क्लिअर करायचं कारवाई करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे जे रस्त्यावरचे सामान आहे ते जप्त करून त्याप्रमाणे पंचनामे करून पोल्युशनला ते दाखल करून ते त्यांना कोर्टात पाठवण्याची समज देण्यात येत आहे. तर त्या अशा प्रकारची यांना समज देण्यात येते की सदर दुकानदार यांनी रोडवर अतिक्रमण करू नये आणि रहदारीसाठी रस्ता मोकळे करावे. त्यानंतर 4 की 5 दुकानांचे माल जप्ती करून त्यांच्यावर 102 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. हां, जसजशी आपला वेळ मिळत असते त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत असतो, कारण बाकी पण बंदोबस्त असतो आणि बरे त्याच्यामुळे ह्या दर महिन्याला एखाद्या वेळेस कारवाई करण्यात येते. आणि काय सदर कार्यवाही ही नगर परिषदनंसुद्धा करायला पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांनी पण भाग घेऊन या प्रकारचं समजा अतिक्रमण रोज काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर अशी कारवाई आम्हाला त्याप्रमाणे करता करणे जास्त आवश्यकता पडणार नाही. नगर परिषदचं आपल्याला फक्त ट्रॅक्टर लाभलेलं आहे, त्याचे मजूर आहेत, पण बाकी कोणी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बाकी कोणी आलेले नाही.